श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये मंगल कलश कसा स्थापन करावा, कधी, कोणी आणि कोणत्या बाजूला या मंगल कलशाची स्थापना करायची आहे, तसेच अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला एक वस्तू या कलशामध्ये टाकायची आहे. सध्या सुरू आहे चैत्र महिना, म्हणजे चैत्र नवरात्र सुरू आहे. गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्र जी आहे तर ती सुरू होत असते, असा हा चैत्र महिना जो आहे तर तो शुभ आणि पवित्र महिना आहे. चैत्र महिन्यामध्ये जर आपण काही पूजापाठ केले, विशेष काही जर सेवा केल्या, तर आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत असते. चैत्र महिन्यात केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही आणि चैत्र महिन्यामध्ये खास करून आपण आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करायची असते. त्याप्रमाणेच आपण कुलदेवीची ओटी जी आहे तर ती सुद्धा या चैत्र महिन्यामध्ये भरायची असते. आता याचा एक इन डिटेल व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण मंगल कलशाची स्थापना या चैत्र महिन्यामध्ये कशा प्रकारे करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, ही स्थापना आपण का करावी, कारण कोणतीही गोष्ट करताना आपल्याला हे माहीत असायला हवं की ती गोष्ट आपण का करत आहोत. आपल्यावर एखादे संकट जेव्हा येत असते तर हा जो मंगल कलश आहे तर तो काय करतो की ते संकट स्वतःवरती घेत असतो. आपली जी कुलदेवी आहे तर ती आपल्या कुळाचे रक्षण करत असते आणि आपल्याला संरक्षण देत असते. आणि मंगल कलश जो आहे तर तो आपण कुलदेवीच्या नावानेच स्थापन करत असतो, तर असा हा मंगल कलश आपल्यावरती येणारे संकट स्वतःवरती घेत असतो, संकटांपासून आपले रक्षण करत असतो. आणि हा कुलदेवीचा जो कलश आहे तर तो आपण घरामध्ये स्थापन हा करायलाच हवा. बऱ्याच शुभकार्यांमध्ये, प्रत्येक शुभकार्यामध्ये आपण कलश जो आहे तर तो स्थापन करत असतो. आणि त्याप्रमाणेच आपण हे सुद्धा पाहतो की बऱ्याच जणांच्या घरामध्ये, देवघरामध्ये सुद्धा एका बाजूला एका तांब्यामध्ये पाणी भरून कलश जो आहे तर तो ठेवला जातो. आणि हा जो असतो तर तो असतो मंगल कलश. म्हणजे आपण इतर वेळेला जो कलश स्थापन करतो तो असतो ठराविक काळासाठी, जसं की आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कलशाची स्थापना करत असतो, किंवा एखादी पूजा जेव्हा आपण सेपरेट मांडतो तर तेव्हा एका दिवसासाठी कलशाची स्थापना करत असतो. परंतु हा जो मंगल कलश आहे तर याची जी स्थापना आहे तर ती कायमस्वरूपी असते. एकदा स्थापन केल्यानंतर कायमस्वरूपी आपण हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये ठेवायचा असतो. चैत्र महिना जो आहे तर तो अगोदर सांगितल्याप्रमाणे शुभ आणि पवित्र आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये जर अजूनही मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर ती तुम्ही करू शकता. आता कलश जो आहे तर तो कोणत्या बाजूला स्थापन करावा, तर आपलं जे देवघर आहे तर त्या देवघराच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला. म्हणजे जेव्हा आपण देवघरासमोर बसतो तेव्हा आपली जी डावी बाजू आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा कलश स्थापन करायचा आहे. तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही देवघरातच त्या बाजूला हा कलश स्थापन करू शकता, आणि देवघरामध्ये जागा नसेल तर देवघराजवळ तुम्ही एक पाट मांडू शकता आणि त्यावरती कलशाची स्थापना करू शकता. आता हा कलश कोणी स्थापन करावा, तर घरातील कर्त्या स्त्रीने किंवा पुरुषाने जरी केला तरीसुद्धा चालेल, तर त्या व्यक्तीने हा कलश जो आहे तर तो स्थापन करायचा आहे. आणि हा कलश कधी स्थापन करावा, तर एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा तुम्ही पौर्णिमेला किंवा अमावस्येला हा जो कलश आहे तर तो स्थापन करू शकता. किंवा आता सुरू आहे नवरात्र, तर नवरात्रीची जी अष्टमी तिथी आहे म्हणजे श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही या कलशाची स्थापना करू शकता. आता हा कलश जो आहे तर तो स्थापन करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, तर आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे, आणि मुख्य दरवाजावरती स्वस्तिक चिन्हसुद्धा काढायचं आहे. आपल्याला उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे. हा कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा, एक तांब्या लागणार आहे. तांब्या तुम्ही शक्यतो तांब्याचा घ्या, परंतु तांब्याचा तांब्या घेणे शक्य नसेल तर तुम्ही पितळ, चांदीचा सुद्धा तांब्या घेऊ शकता, आणि कोणताच शक्य नसेल तर तुम्ही स्टीलच्या तांब्याचा वापरसुद्धा मंगल कलशासाठी करू शकता. त्यानंतर आपल्याला धान्य लागणार आहे, यामध्ये तुम्ही तांदूळ किंवा गहू घ्या. हे जे धान्य आहे तर ते अखंड असावं, किडलेलं, फुटलेलं, तुटलेलं तर असं धान्य आपल्याला घ्यायचं नाही. यानंतर आपल्याला कलशामध्ये टाकण्यासाठी 1 सुपारी, 1 रुपया, हळदी, कुंकू, अक्षता या गोष्टी लागणार आहेत. फुले लागणार आहेत. विड्याची पाने घ्यायची आहेत. विड्याच्या पानांऐवजी आपण आंब्याची पानेसुद्धा वापरू शकतो. आता जो कलश आहे तर त्या कलशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या देवतांचा वास असतो. वरचा गोलाकार भाग आहे तर त्या ठिकाणी ब्रह्मदेवांचे स्थान आहे. मानेचा भाग आहे तर त्या ठिकाणी शिवांचे स्थान आहे.
खालचा भाग जो आहे तर ते विष्णूंचे स्थान आहे आणि मधला जो फुगीर भाग आहे तर ते कुलदेवीचे स्थान असते. तर एवढे महत्त्व या कलशाला आहे. आता तुम्ही हा कलश जर सेपरेट पाटावरती स्थापन करणार असाल तर आपल्याला तो पाट मांडून घ्यायचा आहे. यानंतर त्या पाटावरती आपल्याला एक लाल रंगाचं कापड टाकायचं आहे आणि त्यावरती तांदळाचे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचे आहे. किंवा मग तुम्ही एक प्लेट घेऊ शकता, म्हणजे पाटाऐवजी तुम्ही एक प्लेट घ्या. जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर कलशाची स्थापना करणार असाल तर तुम्ही पाटाऐवजी प्लेट घ्या, आणि जर तुम्ही देवघराजवळ सेपरेट कलशाची स्थापना करणार असाल तर तुम्हाला एक छोटा पाट घ्यायचा आहे. यानंतर आता आपण जे तांदूळ घेतलेले आहेत बघा, त्यावरती आपल्याला जे स्वस्तिक तांदळाचं काढलेलं आहे त्यावरती थोडंसं हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे, आणि यावरती आपण जो कलश तयार करणार आहोत तर तो ठेवायचा आहे. किंवा तुम्ही जर प्लेट घेतलेली असेल तर त्यामध्ये जे तुम्ही तांदूळ भरून घेणार आहे तर त्यावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. किंवा तुम्ही हळदी कुंकवाने लाल पिवळे केलेले तांदूळसुद्धा वापरू शकता. नंतर तुम्हाला कलश घ्यायचा आहे. त्या कलशाच्या तोंडाला आपल्याला रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे. यानंतर या कलशावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर या कलशावरती आपल्याला सबोवर, म्हणजे कलशाच्या बाजूला आपल्याला 5 रेषासुद्धा गोलाकार काढायच्या आहेत, आणि या 5 रेषा म्हणजेच 4 वेद आणि 1 रेष जी आहे तर ती वरून देवाची असते. तर अशा 5 रेषा काढायच्या आहेत. यानंतर हा कलश जो आहे तर तो पाण्याने भरून घ्यायचा आहे. बघा, हा कलश पाण्याने भरून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. या कलशामध्ये आपण जे पाणी भरतो तर तेव्हा यामध्ये गंगा, गोदावरी, सिंधू, यमुना, कावेरी, सरस्वती तर अशा सर्व नद्यांच्या तीर्थांचा वास होत असतो, आणि या सर्व तीर्थांना बांधून ठेवण्यासाठीच आपण कलशाच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो बांधत असतो. यानंतर आपण हा कलश भरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता, एक सुपारी टाकायची आहे आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. एक फूलसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि शक्य झालं तर तुम्ही यामध्ये दुर्वासुद्धा टाकू शकता. यानंतर आपल्याला या कलशावरती 5 विड्याची पाने ठेवायची आहेत किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत, आणि यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे. नारळ जो आहे तर तो न सोललेला नारळ घ्यायचा आहे, तसेच तो नारळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे, आणि या नारळालासुद्धा आपल्याला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे, आणि या नारळालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. हा नारळ आपण त्या तांब्यावरती ठेवल्यानंतर आपला जो तयार झालेला कलश आहे तर हा कलश आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही पाट मांडलेला आहे किंवा प्लेट ठेवलेली आहे तर त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर या कलशाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. नारळावरती तुम्ही फूल ठेवू शकता, नारळाला तुम्ही वरती गजरासुद्धा लावू शकता, तसेच तुम्ही या कलशाला दागिनेसुद्धा घालू शकता. म्हणजे आपल्याला या कलशाला देवीचं रूपसुद्धा जरी दिलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला मंगल कलशाची स्थापना जी आहे तर ती आपल्या घरामध्ये करायची आहे. आता या कलशामध्ये जे आपण पाणी घातलेलं आहे तर हे पाणी तुम्ही 8 दिवसातून 15 दिवसातून बदलू शकता. एवढाही वेळ नसेल तर तुम्ही महिन्यातून एकदा जरी बदललं तरीसुद्धा चालेल. आणि पाणी बदलण्यासाठीसुद्धा तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या तर असे जे दिवस आहेत तर हे दिवस निवडायचे आहेत. जेव्हा आपण पाणी बदलतो तेव्हा जुनं जे पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला घालायचं आहे. त्यामधील सुपारी जी आहे, नाणं जे आहे तर तेच नाणं आणि तीच सुपारी आपल्याला वापरायची आहे. जेव्हा ही सुपारी खराब होईल तर त्यानंतर तुम्ही नवीन सुपारीचा वापर करू शकता. कलशावर जो नारळ ठेवलेला आहे तो नारळ जेव्हा खराब होईल किंवा नारळातील पाणी संपेल, त्या नारळाला जर तडा गेला तर तो नारळ तुम्हाला बदलायचा आहे, नाहीतर नारळ हा जो आहे तर तोच नारळ आपल्याला ठेवायचा आहे. त्याप्रमाणेच कलशाखालील जे धान्य आहे तर ते महिन्यातून एकदा बदलायचे आहे. पहिले जे बदललेले धान्य असणार आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला द्यायचं आहे, आणि नवीन धान्य जे आहे तर ते तुम्हाला बदलायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे. कुलदेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही मंगल कलशाची स्थापना केली जाते, आणि या मंगल कलशाला रोज आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळायचं आहे, आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून एकदा या कलशातील पाणी जे आहे तर ते आपल्याला बदलायचे आहे. तर नक्कीच तुम्ही या चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तेव्हा या मंगल कलशाची तुमच्या घरामध्ये स्थापना जी आहे तर ती करू शकता. आणि आपल्याला या मंगल कलशामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी कोणती वस्तू टाकायची आहे तर अगोदर सांगितल्याप्रमाणे या कलशातील पाण्यामध्ये आपल्याला सुपारी आणि जे नाणं आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे. जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो त्यावेळेला आपल्याला कुलदेवीचा जो तुमचा मंत्र असेल तर तो मंत्र म्हणायचा आहे, किंवा श्री कुलदेवताय नमहा तर असंसुद्धा तुम्ही म्हणू शकता, किंवा नवार्णव मंत्र जरी म्हटला तरीसुद्धा चालेल.
जेव्हा आपण आपल्या घरामध्ये मंगलकलशाची स्थापना करतो तेव्हा कुलदेवी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न राहते आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्यावरती जी काही संकटे येणार असते तर त्या संकटांपासून आपले रक्षण करत असते. त्यामुळे अजूनही जर तुमच्या देवघरामध्ये मंगलकलश नसेल तर तुम्ही नक्की मंगलकलशाची स्थापना आणि त्याची रोज पूजा करायची आहे आणि आठवड्यातून 15 दिवसातून एकदा पाणी बदलायचं आहे. तसेच जेव्हा एखादी वस्तू खराब होईल तर तेव्हासुद्धा ती बदलायची आहे.